गडमठ आणि कासारडे या दोन गावांना जोडणाऱ्या जिरंग नदीवरील पुलासाठी नाबार्डमधून तब्बल 2,10,00,000 निधी प्राप्त झालाय. आमदार नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नानं हा निधी मंजूर झाला असून यासाठी कासारडे पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय. कणकवली तालुक्यातील कासारडे आणि वैभववाडी तालुक्यातील गडमठ ही दोन्ही गावं तालुक्यांच्या सीमेलगतची. या दोन गावांमधून वाहणारी झिरंग नदी आणि दोन्ही गावांना जोडणारा झिरंग नदीवरील सध्या असलेला कॉजवे, कमी उंचीच्या या कॉजवेमुळे कासारडे तळेरे भागात ये जा करणाऱ्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांना पावसाळ्यात अडथळा निर्माण होत होता. कॉजवेवरून वाहणाऱ्या पाण्यातून कित्येकदा विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. होणसरी कुर्ली गावातील देवधर धरणाचं पाणी धरणातून सोडल्यानंतर तर झिरंग नदी पुलावर पूरसदृश्य स्थिती असते. साहजिकच विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाता येत नसे. विद्यार्थी आणि ग्रामस्थांची ही गैरसोय कायमस्वरूपी दूर होण्यासाठी झिरंग नदीवर कायमस्वरूपी आवश्यक उंचीचा पूल व्हावा यासाठी गडमठ आणि कासारडेतील ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केली होती. कासारडे विभागातील पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर यांनी मागील 3 वर्ष सातत्यानं या पूल मागणीसाठी पंचायत समिती स्तरावर आवाज उठवला होता. पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांनी ही मागणी लावून धरली होती. पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर यांनी आमदार नितेश राणे यांचे या मागणीकडे लक्ष वेधलं. आमदार नितेश राणे यांनीही पावसाळ्यात प्रत्यक्ष झिरंग नदी पुलावर जात वस्तुस्थिती पाहिली आणि तात्काळ हालचाल करत नाबार्डमधून 2,10,00,000 निधी झिरंग नदी पुलासाठी मंजूर करून घेतला. लोरे, गडमठ, वागेरी, कासारडेसह पंचक्रोशीतील गावांना याचा फायदा होणार आहे. कासारडे साठमवाडीवरील झिरंग नदी या ब्रिजवरती गेले अनेक वर्ष कुर्ली धरणाचं पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं आणि सोडल्यामुळे लोरे, गडमठ, अचिरणे, खंबाळे या विभागातून जी कासारडे माध्यमिक विद्यालय असेल, तरळे माध्यमिक विद्यालय असेल, ह्या शाळेमध्ये येणारी मुलं पावसाळ्यामध्ये कमीत कमी 7-8-10 वेळ तरी त्या ठिकाणी त्या ब्रिजवर पाणी असतं आणि त्याच्यामुळे मुलांना ह्या बाजूला ये जा करता येत नाही. आमच्या संपूर्ण त्या विभागाच्या दळणवळणाचा तो एकमेव रस्ता आहे आणि असं असताना एक पापडी फूल छोटंसं होतं आणि म्हणून मी पंचायत समितीला निवडून आल्यापासून माझी कायमस्वरूपी ही मागणी त्या ठिकाणी होती. प्रत्यक्ष आमदार साहेब त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ते पाणी ब्रिजवरती असताना आमदारांनी पाहिलं आणि मला ताबडतोब त्यांनी पत्र द्यायला सांगितलं. त्याप्रमाणे मी त्यांना मागणीचं पत्र दिलं आणि त्यानंतर साहेबांनी स्वतः नाबार्डमधून 2,10,00,000 ब्रिज त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. त्याचा आम्हाला आता आमच्या संपूर्ण कासारडे विभागातील संपूर्ण आणि वैभववाडी तालुका आणि कणकवली तालुका दोन्ही विभागातील जी त्या ब्रिजवरून जाणं येणारे लोक आहेत त्या सर्वांना आता आनंद झालेला आहे आणि आमदार साहेबांचे आम्ही मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.